मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा रडतच सौंदर्याला सांगत असते की तो नकुल आहे की आर्यन मला माहीत नाही मात्र तो आयशाचा भाचा आर्यन म्हणून कार्तिकीला फसवत होता आणि नकुल म्हणून दीपिकाला भेटत होता त्याने एकाच वेळी आपल्या दोन्ही मुलींना फसवलं आहे आणि ते ऐकून सौंदर्याला धक्का बसतो त्यानंतर ती दीपिकाला विचारते की या सगळ्याबद्दल तुला माहीत होतं का त्यावर दीपिका पहिल्यांदा नाही म्हणते मात्र सौंदर्य तिच्यावर ओरडते आणि त्यावर दीपिका खाली मान घालून हो म्हणते त्यानंतर ती सौंदर्याला सांगते पण आजी नकुल असं काहीतरी करेल यावर माझा खरंच अजूनही विश्वास बसत नाही त्यानंतर सौंदर्या दीपाला विचारते पण या सगळ्याबद्दल कार्तिकला माहीत आहे का आणि त्याचवेळी कार्तिक तिथे येत म्हणतो नाही मम्मा मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं थोड्या वेळापूर्वी दीपाने कॉल करून मला सगळं काही सांगितलं आहे तर दुसरीकडे आर्यन घरी जातो त्याला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि त्यामुळे तो खूप पॅनिक होतो त्याचवेळी देशमुखबाई तिथे येतात त्या आर्यनला काय झालं आहे ते विचारतात त्यावर आर्यन रडत असताना सांगतो की आजी त्या कार्तिकीला कोणीतरी किडनॅप केला आहे आणि ते ऐकून देशमुखबाईंनाही धक्का बसतो तर आर्यन त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो त्यावर देशमुखबाई विचारतात की तू कार्तिकीच्या आईबाबांना कळवलं का त्यावर आर्यन म्हणतो हो मी लगेच दीपा आंटीला कॉल केला होता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंटही करून आलो आहोत मात्र दीपा आंटीचा माझ्यावरच संशय आहे त्यांना असं वाटतंय की मीच कार्तिकीला किडनॅप केला आहे आणि ते ऐकून देशमुखबाई काळजीत पडतात तर आर्यन रडतच त्यांना सांगतो की आजी मी तुला खरं सांगतो यामध्ये माझा काहीच हात नाही मी तिला किडनॅप नाही केलं त्यावर देशमुखबाई त्याला शांत करत म्हणतात की हो आर्यन मला माहीत आहे तुझा यामध्ये काहीच हात नाही मात्र या, या सगळ्यामध्ये मला काहीतरी गडबड वाटत आहे त्यावर आर्यन विचारतो कोणती गडबड आजी त्यावर देशमुखबाई म्हणतात की ती कार्तिकी तुझ्याच नजरेसमोर किडनॅप का झाली मला तर असं वाटत आहे की कोणीतरी मुद्दाम तुला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे दीपा रडतच कार्तिकलाने सौंदर्याला म्हणत असते की मला कार्तिकीची खूप काळजी वाटत आहे जर तिला काही झालं तर मग आपण काय करायचं त्यावर सौंदर्या त्याला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करते मात्र त्या दीपिका म्हणते की या सगळ्यामध्ये मला काहीतरी गडबड वाटत आहे त्यावर कार्तिक विचारतो नक्की कोणती गडबड त्यावर दीपिका म्हणते की कि किडनॅप होण्याच्या आधी कार्तिकीने आईला व्हिडिओ कॉल केला होता आणि तेव्हा तिने आईला सगळं खरं सांगितलं त्यामुळे मला असं वाटत आहे की कदाचित कार्तिकीची आणि आर्यनची भांडणं झाली असावीत आणि त्याचमुळे कार्तिकी रागात कुठेतरी निघून गेली असावी त्यावर कार्तिक म्हणतो आपल्याला ही शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही आणि मग त्यानंतर दीपिका त्यांना सांगते की माझ्याकडे कार्तिकीच्या काही मित्रमैत्रिणींचे नंबर आहेत मी त्यांना कॉल करून विचारते तर दीपा आणि कार्तिक कार्तिकीला शोधण्यासाठी बाहेर जातात तर सौंदर्या लगेच कमिशनर सरांना कॉल करून या घटनेची माहिती देते आणि त्यांना लवकरात लवकर कार्तिकीचा शोध घेण्याची विनंती करते तर सौंदर्याचं हे सगळं बोलणं श्वेता लपून ऐकतच असते आणि त्यानंतर ती खुश होत लगेच तिच्या रूममध्ये जाते तर दुसरीकडे देशमुखबाई आर्यनला म्हणत असतात की इतकं सगळं झालं पण ती सौंदर्या इनामदार अजून शांत कशी त्यावर आर्यन विचारतो म्हणजे काय त्यावर देशमुखबाई म्हणतात की मला असं वाटत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये त्या इनामदारांच्या घरातीलच कोणीतरी सामील असावं नाहीतर जर खरंच असं काही घडलं असतं तर त्या सौंदर्या इनामदारांनी पोलिसांमध्ये मीडियामध्ये सगळीकडे ही न्यूज दिली असती कारण त्या बाईला खूप तमाशा करण्याची सवय आहे पण आता लवकरात लवकर ती कार्तिकी सापडायला हवी नाहीतर हे सगळं तुझ्यावरच उलटेल त्यामुळेच मी तुला सांगत होते की मला न विचारता काही करत जाऊ नको आणि त्यावर आर्यन ही खाली मान घालून हो म्हणतो तर दुसरीकडे दीपा आणि कार्तिक रस्त्यावरील लोकांना कार्तिकीचा फोटो दाखवत असतात आणि तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात मात्र या गोष्टीचा काही उपयोग होत नाही तर इकडे सौंदर्या राधा आईला कॉल करते ती राधा आईला विचारते की तुमचं कार्तिकीसोबत काही बोलणं झालं होतं का ती तुमच्याकडे येणार होती का त्यावर राधाही म्हणते नाही कार्तिकी माझ्याकडे तर येणार नव्हती पण नक्की काय झालं आहे त्यावर सौंदर्या त्यांना सांगते की दीपाचं असं म्हणणं आहे की कार्तिकीला कोणीतरी किडनॅप केलं आहे कारण ती कुठेच सापडत नाही आहे आणि त्यामुळे राधाही खूपच घाबरते मात्र सौंदर्या तिला सांगते की तुम्ही काही काळजी करू नका आपली कार्तिकी सुखरूपपणे लवकरात लवकर घरी येईल आणि त्याचवेळी तिला निकिताचा कॉल येतो निकिता तिला काही माहिती देते मात्र ती सौंदर्याच्या काहीच उपयोगाची नसते आणि त्यानंतर ती दीपाला कॉल करून काही अपडेट मिळाली आहे की नाही ते विचारते त्यावर दीपा रडतच तिला सांगते की आई कार्तिकीचा काही शोध लागला नाही त्यामुळे सौंदर्या काळजीत पडते मात्र ती दीपाला धीर देत म्हणत असते की दीपा तू काही काळजी करू नको आपल्या कार्तिकीला काही होणार नाही तर दुसरीकडे श्वेता तिच्या रूममध्ये जाते आणि लगेच मीडियाला कॉल करून सांगते की सौंदर्या इनामदार यांची नात कार्तिकी इनामदार हिला कोणीतरी किडनॅप केलं आहे लगेच ही न्यूज सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलवर दाखवा पटकन ही न्यूज व्हायरल व्हायला हवी मी तुम्हाला तिचा फोटोसुद्धा पाठवते आणि त्यानंतर ती हसतच मनाशी म्हणते की कार्तिकी तू खरंच खूप मूर्ख आणि बालिश आहे तू माझ्याशी मैत्री केलीस तुला काय वाटलं हे किडनॅपिंग वगैरे सगळा खेळ आहे का आता बघ मी या सगळ्याला कसा मीठ मिरची मसाला लावून फायदा घेते आणि त्यानंतर ती हसतस म्हणते की दीपा इनामदार या सगळ्या गोष्टीचा तुला जितका त्रास देता येईल तितका त्रास मी देणार आहे तर दुसरीकडे ते वर्धाभाईचे गुंड एकमेकांना म्हणत असतात की ही पोरगी खरंच डेंजर आहे पण उगाच वर्धाभाईंने सांगितलंय त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं लागत आहे आणि त्याचवेळी कार्तिकी तिथे येते ती त्या गुंडांसमोर तिचे बदललेले कपडे टाकते त्यावर ते गुंड तिला विचारतात की आता याचं आम्ही काय करू त्यावर कार्तिकी त्यांना सांगते की हे कपडे तुम्ही तुमच्या भाईला नेऊन द्या काय करायचं हे त्यांना माहीत आहे आणि त्यानंतर ती त्या गुंडांना सांगते की मला पिझ्झा खायचा आहे त्यावर ते गुंड म्हणतात अगं बाई तू काय बोलते आहेस कळतंय का तुला आम्ही तुला इथे किडनॅप करून आणलं आहे त्यावर कार्तिकी म्हणते की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तुम्ही मला किडनॅप केलं नाही तर मी स्वतःच किडनॅप झाले आहे त्यामुळे मी तुमची क्लायंट आहे आणि मी जे सांगेल तेच तुम्हाला ऐकावं लागेल त्यामुळे त्या गुंडांचा नाईलाज होतो आणि ते कार्तिकीसाठी पिझ्झा घेऊन यायला तयार होतात आणि त्यानंतर कार्तिकी कार्तिक दीपा आणि सौंदर्या यांची माफी मागत मनाशी म्हणते की घरी आई बाबा आणि आजीची नक्की कशी अवस्था असेल काय माहीत मी जे काही करते त्यासाठी मला माफ करा पण हे सगळं काही मला दीपिका आणि आर्यनमुळेच करावं लागत आहे तर दुसरीकडे आदित्य सौंदर्याला म्हणत असतो की मम्मा कार्तिकीच्या बाबतीत इतकं सगळं घडलं पण तुम्ही आम्हाला काहीच का सांगितलं नाही आता तर सगळ्या मीडियामध्ये सुद्धा हीच बातमी आहे आणि ते ऐकून दीपा खूप रडत असते तर दीपिका तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मात्र श्वेतामध्येच म्हणते की ते गुंडा आपल्या कार्तिकीला त्रास तर देणार नाहीत ना आणि ते ऐकून दीपा अजून पॅनिक होते त्यामुळे सौंदर्या श्वेतावर ओरडते तर इकडे दीपा रडतच सौंदर्याला सांगते की आई आता आपल्याला लवकरात लवकर कार्तिकीला शोधायला हवं जर त्या गुंडांनी तिच्यासोबत काही बरं वाईट केलं तर मग आपण काय करायचं आणि हे सगळं ऐकून श्वेता खूपच खुश होत असते तर सौंदर्या मनाशी म्हणत असते एकदा का माझी कार्तिकी सापडली की मग मी त्या मुलाला सोडणार नाही नाही त्याला देशोधडीला लावलं तर माझं नाव सौंदर्या इनामदार नाही तर दुसरीकडे कार्तिक रागाच्या भरात आर्यांच्या घरी जातो आणि तो आर्यनला बघता क्षणी त्याला मारायला सुरुवात करतो तो आर्यनला विचारत असतो की सांग माझी कार्तिकी कुठे आहे त्यावर आर्यन त्याला सांगतो की कार्तिक अंकल मला खरंच याबद्दल काही माहीत नाही मी तिला किडनॅप नाही केलं मात्र कार्तिक त्याचं काही ऐकून घेत नाही तो आर्यनला खूप मारहाण करत असतो त्यामुळे देशमुखबाई लगेच हा प्रकार दीपाला कळवतात आणि तिला ताबडतोब घरी बोलावतात तर इकडे आयेशा कार्तिकला थांबवण्याचा प्रयत्न करत असते मात्र कार्तिक कोणाचंही काही ऐकून घेत नाही तो कंटिन्यू आर्यनला मारहाण करत असतो आणि त्याला कार्तिकीबद्दल विचारत असतो आणि शेवटी तर तो आर्यनच्या गळ्याला चाकू लावतो मात्र त्याचवेळी दीपा आणि दीपिका तिथे येतात त्या दोघी कार्तिकला शांत करत बाजूला घेतात दीपा कार्तिकला सांगत असते की यापुढे तू तु कायदा तुझ्या हातात घ्यायचा नाही जे काही करतील ते पोलीस करतील आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून देशमुखबाईमध्येच म्हणतात म्हणजे तुम्ही दोघे अजूनही एकमेकांच्या सोबत आहात का आत्तापर्यंत हे सगळं नाटक चाललं होतं का आणि त्यावर दीपा म्हणते की नवरा बायको म्हणून माझ्यामध्ये आणि कार्तिकमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असले तरी आमच्या मुलींसाठी आम्ही दोघे आई बाबा म्हणून कायम एकत्र असणार आहोत आणि त्यानंतर ते तिघेजण तेथून निघून जातात तर दुसरीकडे आदित्य श्वेताला विचारत असतो की या सगळ्या प्रकरणाबद्दल तुला काय माहिती आहे त्यावर श्वेता म्हणते नाही आधी मला याबद्दल खरंच काही माहीत नाही तर आधी तिला विचारतो मग कंपनीच्या अकाऊंटमधून तू पाच लाख रुपये का काढले तुला इतक्या पैशांची गरज का पडली आणि ते ऐकून श्वेता खूप घाबरते तर दुसरीकडे कार्तिकने आर्यनच्या घरी जाऊन जो तमाशा केलेला असतो त्यामुळे सौंदर्या त्याच्यावर ओरडते मात्र त्यानंतर कार्तिकीच्या काळजीपोटी ते सर्वजण खूप पॅनिक होतात आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा